मी गायले तर रक्त नाही येणार कानातन लोकांच्या, माझा आवाज आहे. जेवण म्हणजे तर भावा एक नंबर जेवण, मटण, तांबडा रस्ता, पांढरा रस्ता, भाकरी, अजून काय पाहिजे, सोळंकीचं कोल्ड ड्रिंक काय पाहिजे अजून माणसाला. आता मी सिरियल करू का बिग बॉस करू, दोन्ही कलर्सचे शो आहे, कलर्स वाले करतील. इथनं गायब झाले तर शुभ्रा कोण करणार. अक्षयचं आणि माझं तर बिग बॉसचं कनेक्शन आहे, तो सीझन 4 मध्ये होता, आम्ही 3 मध्ये, जरी आम्ही वेगवेगळ्या सीझन मध्ये असलो तरी आमच्या खूप बिग बॉसच्या गप्पा होतात. मग तुमच्या सीझन मध्ये काय झालं, माझ्या सीझन मध्ये काय झालं. हाय नमस्कार, मी रोहन दसवडकर. मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बरं, लवकरच कलर्स मराठीवरती अबीर गुलाल ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि या मालिकेतले एक प्रमुख गोड कलाकार माझ्यासोबत आहे, गायत्री दातार. खूप खूप स्वागत आहे गायत्री मराठी वर्ल्डमध्ये. कशी आहेस? थँक्यू सो मच मराठी वर्ल्ड, मी खूप मस्त आहे, तू कसा आहे? मी पण अगदी मजेत आहे. बरं गायत्री, जेव्हा पहिला प्रोमो पाहिला तो बाळांचा जो एक्सचेंज करण्यात आलं, खूप रहस्यमय आणि खूप काही गूढ त्याच्यामध्ये आहे असं वाटलं. काय सगळ्यात पहिलं तर त्या प्रोमो बाबत काय सांगशील? खरं तर तुम्ही जे बघितलं ना, त्याच्यात दोन बाळ एक्सचेंज होतात, एक ऑब्विसली शुभ्रा आहे आणि एक श्री आहे. तर ह्या दोघी एक्सचेंज झाल्यामुळे त्यांची नशीब एकमेकींमध्ये गुंतलेली आहेत आणि बदलली गेलेली आहेत. त्याच्यामुळे आता ह्या नशिबांचं काय होत आहे ह्याच्याबद्दलच शो आहे. आणि जो दुसरा प्रोमो होता ज्याच्यामध्ये अक्षय म्हणजे जो अगस्त्य आहे तो भेटायला आलेला शुभ्राला, आणि त्या प्रोमोच्या खरं तर आम्ही सगळेच प्रेमात आहोत. म्हणजे पावसाळा म्हणजे एकंदरीत तो माहोल आणि त्याच्यामध्ये काहीतरी लपवण्यात आलंय. म्हणजे शुभ आवाजाला जो तिच्या भेटायला आलेला ती त्याला भेटलेली नाही. एकंदरीत काय सांगशील, कसं वाटतं आपल्याच एका बहिणीला किंवा आपल्याच एकाला फसवून? आता म्हणजे ते फसवलंय का काय केलंय शुभ्राने ते तर आता तुम्हाला मालिकेमध्येच कळेल. पण येस, खूप उत्तम तू म्हणलास तसं, खूप उत्तम प्रतिसाद त्या प्रोमोसाठी मिळालेला आहे आणि खरोखर आम्हाला सुद्धा तो प्रोमो शूट करताना मजा आली होती. त्याच्यामुळे नक्की काय आहे, काय गुपित आहे, काय मी नक्की का मी ते दार बंद केलंय आणि नक्की कोणाचा आवाज आहे हे सगळं कळण्यासाठी सिरियलच बघावी लागेल. आणि जे होतं की गर्मीमध्ये आम्ही सगळे इथे गर्मीमध्ये ग्रासलेलो आहोत, पण गायत्रीनी पावसाची जी मज्जा घेतली आहे, तुफान अशी मज्जा पावसाची घेतली, पावसात भिजली आहेस, ती छत्री घेऊन आलेले वडील, पण ते काय छत्रीमध्ये तुला भिजायचं नव्हतं. काळ्या रंगाचं जे गुपित आहे, घरातून येताना मी पण देखील काळ्या कलरचं घालत होतो. म्हटलं जाऊ दे, गायत्रीने जर इंटरव्ह्यू दिला नाही, गायत्रीने म्हटलं जर इंटरव्ह्यू दिला नाही तर म्हटलं काय उगाच एवढं जाऊन हे होईल, म्हटलं म्हणून मी जो काढला काळा आणि व्हाईट वगैरे घालून आलेला आहे काय, तेवढं तर काय सांगशील एकंदरीत, काय एवढा काळ्या रंगाचा राग आणि काय पावसामध्ये किती धमाल वगैरे केले, ते पण कोल्हापुरात एवढ्या चांगल्या ठिकाणी, काय सांगशील एकंदरीत या सगळ्या अनुभव? खूपच मज्जा आली मला, कारण मी अजिबात असं पाऊसवालं शूट केलेलं नव्हतं याच्या आधी आणि सगळ्यांना गरम होत असताना मी एक मस्त पावसात भिजत होते. आणि सुरुवातीला मजा आली आणि त्याच्यानंतर ना बाय द एंड ऑफ इट एवढंच होत होतं, कारण मी जवळजवळ 6-1 तास ओली होते, 6-1 तास मी भिजत होते. सो भरपूर वेळ याच्यात असल्यामुळे, भिजलेला आणि ओला असल्यामुळे मला खूप थंडी वाजायला लागली होती, बट इट वॉज अ व्हेरी फन एक्सपिरियन्स शूटिंग दॅट. आणि काळ्या रंगाचा जर तू म्हणालास ना, तर अजूनही तूही बघितलं असशील की आपल्या समाजात ना आपल्या आसपास अशी खूप लोक असतात जी काळ्या गोऱ्यामध्ये खूप भेदभाव करतात, त्याच्याप्रमाणे लोकांना ट्रीट करतात. मे बी एवढ्या लेवलला नसेल, पण कुठे ना कुठे अशी माणसं आपल्या आसपास असतात, रंगावरनं म्हणा, दुसऱ्या जातीवरनं म्हणा, वेगवेगळ्या गोष्टींवरनं भेदभाव करणारी माणसं आपल्याला आपल्या समाजात आसपास दिसत असतात. सो शुभ्रा पण त्याचंच एक प्रतीक आहे, त्या समाजातल्या एक सगळ्यांचं एक काय म्हणतात, त्यांच्यातलीच ती एक आहे. बरं, व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो, आता जशी तू म्हणालीस की समाजात आजही असे भेदभाव वगैरे होत आहेत, तर शुभ्रा तर त्या साईडनी मालिकेमध्ये आम्हाला दिसते, पण खऱ्या आयुष्यातली गायत्री अशा लोकांना काय उत्तर देऊ इच्छिते? खऱ्या आयुष्यातल्या गायत्रीला ना हे कुठल्याच बेसिसवर केलेले भेदभाव पटत नाहीत. आणि उत्तर देण्यापेक्षा ना मला असं वाटतं की असे भेदभाव करणाऱ्या माणसांनी ना अजून वाचन केलं पाहिजे, अजून गोष्टी बघितल्या पाहिजेत, जगभर फिरलं पाहिजे. ट्रॅव्हलनी खूप गोष्टी तुम्हाला कळतात, माणूस समृद्ध होतो, वाचनाने खूप समृद्ध होतो. तर जितकं तुम्ही हे कराल ना, तुम्हाला हळूहळू कळायला लागेल की नाही यार, हे भेदभाव करणं माणसांमध्ये ह्या बेसिसवरती बरोबर नाही आहे. तुम्हाला भेदभाव करायचा असेल तर एखादा माणूस वाईट वागतो किंवा चांगला वागतो, माणूस म्हणून कसं आहे याच्यावरती जो तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही
भेदभाव करू शकता, पण या फिजिकल गोष्टींवरती किंवा ज्या गोष्टी तुमच्या आउट ऑफ कंट्रोल आहेत त्याच्यावरती भेदभाव करून काहीच उपयोग नाही, कारण शेवटी बाह्य रूपापेक्षा आतून माणूस चांगला असणं महत्वाचं आहे. ऍब्सोल्युटली, खूप चांगला संदेश दिलाय खरं तर गायत्रीने आपल्याला. बरं गायत्री, परत चाहते तुला छोट्या पडद्यावर अबीर गुलालच्या या मालिकेच्या मालिके थ्रू बघणार आहेत. तुला काही चाहत्यांच्या खास कमेंट्स आल्यात का, काही डीएम्स आल्यात का, आणि एकंदरीत तुला जेव्हा कळलं की अबीर गुलालसाठी तुला कास्ट करण्यात येत आहे, त्यामध्ये अक्षय आहे, परत पायल आहे, त्यांच्या बरोबर काम करण्याचा एकंदरीत एक्सपिरियन्स कसा होता? सो कमेंट्स डीएम्स खूप सारे आले, भरले असतील खरं तर इंस्टाग्राम. खरंच आय एम ब्लेस्ड स्वामी कृपेनी, आय हॅव ऑलवेज बीन ब्लेस्ड विथ खूप प्रेम आणि खूप सपोर्ट प्रेक्षकांचा पहिल्या प्रोजेक्ट पासून ते आतापर्यंत. आणि तसंच आत्ता सुद्धा झालं की खूप साऱ्या कमेंट्स आल्या, खूप लोकांनी स्टोरीज टाकल्या, खूप डीएम झाले सेईंग की व्हेरी एक्सायटेड टू सी यू, व्हेरी एक्सायटेड टू सी यू बॅक ऑन स्क्रीन, वी आर वेटिंग फॉर दिस. सो हे सगळं खूप फ्लॅटरिंग आहे, पण फ्लॅटरिंग असतानाच मला एक रिस्पॉन्सिबिलिटी पण वाटते की मी त्यांच्या त्यांनी एवढा प्रेम आणि सपोर्ट केलाय मला, तर मी त्याला पात्र ठरावे ह्या ह्या रोलमध्ये सुद्धा, आणि त्यांना तो आवडावा. अक्षय आणि पायलबद्दल सांगायला झालं तर खूप फन आमच्या तिघांचं एक भट्टी जमलेली आहे. पायल पुण्याचीच आहे, मी पुण्याची आहे. पायल उत्तम डान्सर आहे आणि उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे, तिच्याबरोबर काम करायला प्रचंड मजा येते. अक्षयचं आणि माझं तर बिग बॉसचं कनेक्शन आहे, तो सीजन 4 मध्ये होता, आम्ही 3 मध्ये, जरी आम्ही वेगवेगळ्या सीझन मध्ये असलो तरी आमच्या खूप बिग बॉसच्या गप्पा होतात, मग तुमच्या सीझन मध्ये काय झालं, माझ्या सीझन मध्ये काय झालं. सो अशा खूप आमच्या गप्पा होत असतात आणि आमच्या तिघांमध्ये पण वेगवेगळ्या गोष्टींवरती आम्ही खूप डिस्कशन करत असतो, डिबेट्स करत असतो. सो येस, खूप फन येते आणि त्यांच्या बरोबरच नाही, आमच्या अख्ख्या टीम बरोबर शूट करायला खूप मजा येते, खूप छान एनर्जी आहे आणि खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे सेटवरती. अजिबात कोणी कोणाचं डोकं खाते कटकट चालली असं काही नाही, खूप कमाल वातावरण आहे सेटवरती आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की ही एनर्जी स्क्रीनवरती ट्रान्सलेट होऊन प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचेल. आणि त्यांना अबीर गुलालजी 27 मे पासून संध्याकाळी 8:30 कलर्स मराठीवर मालिका दिसणार आहे, ती नक्की आवडेल. बरं, कोल्हापूरमध्ये एकंदरीत प्रोमो वगैरे सगळं शूट झालंय, किती फिरलेस या निमित्ताने कोल्हापूर, कोल्हापूरची माणसं कशी वाटली, तांबडा रसा वांडा रसा वगैरे काही खाण्यात वगैरे आलंय का? ऑफकोर्स, म्हणजे कोल्हापूर खूपच कमाल शहर आहे आणि जेवण म्हणजे तर भावा एक नंबर जेवण, मटण, तांबडा रस्ता, पांढरा रस्ता, भाकरी, अजून काय पाहिजे, सोळंकीचं कोल्ड्रिंक काय पाहिजे अजून माणसाला, नाही का? मेजवानी म्हणजे तू कोल्हापूर मधून लुटून आली. ऑफकोर्स, मिसळ काय पाहिजे काय ना, अजून म्हणजे चंगळ असते तिकडे गेल्यावरती जेवणाची. आणि कोल्हापूरची माणसं तर म्हणजे मी हे सांगायची गरजच नाहीये, पण एक दिलदार म्हणूनच ती फेमस आहेत, तर तशीच आहेत की म्हणजे इवन आपण खायला जातो ना तिथे तर वाढताना सुद्धा हात असा एक मोठा असतो त्यांचा वाढताना की खाओ. इथे आपली इथे पुण्या मुंबईत असं फार बघायला मिळत नाही जसं तिकडे कोल्हापूरला बघायला मिळतं, तर फार फार मजा आली. बरं, एकंदरीत सगळा कोल्हापूरवाल्यांचा अनुभव आणि आनंद गायत्री पुन्हा मुंबईमध्ये परत घेऊन आले. बरं, चाहत्यांना, चाहत्यांचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्या, बरं चाहत्यांना खूप गोष्टी तुझ्याबद्दल जाणून घ्यायच्या आहेत, त्या क्विक अशा रॅपिड फायरने आपण त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवणार आहोत. बरं, तुझे चाहते खूप आहेत, चाहत्यांचं खूप प्रेम देखील तुझ्यावरती आहे आणि चाहत्यांना काही गोष्टी तुझ्या आवडीच्या जाणून घ्यायला आवडतील तर त्या आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर मी काही प्रश्न तुला विचारेन, त्याच्यातली तुला उत्तरं द्यायची आहेत. ओके, तर दस का दम विथ गायत्री दातार. ओके, फेवरेट ड्रिंक चहा किंवा कॉफी? चहा. ओके, फिरण्यासाठी? क्या बात है. फिरण्यासाठी माउंटेन और बीच? माउंटेन. पाहण्यासाठी ओपॅकेरो फेले और सेलेनो फेले, म्हणजे सूर्य की चंद्र? चंद्र. आणि काही खास काही खास कारण? मला चंद्र जास्त आवडतो गर्मीच्या दिवसात, ते सूर्य नको आणि एनिवे सूर्याकडे बघता येतच नाही ना तुम्हाला, डोळे खराब होतील. ओके, काम करण्यासाठी मूवी और डेली सोप? डेली सोप. ओके, फेवरेट फूड? पण पाणी. त्याची तुला रेसिपी देखील सांगायची आहे तर त्यामुळे विचार करून का? बरं, मग वरण भात आणि एवढं बरं उत्तर मला वाटलं नव्हतं. तू भात आणि फिश फ्राय रेसिपी? वरण भाताची तर रेसिपी काय, भात लावायचा, वरण लावायचं, मग कुकर लावायचा, काही शिट्ट्या झाल्या की काढून ठेवायचं, मग वरणामध्ये गुळ घालायचा, हिंग घालायचं आणि हळद घालायची आणि मीठ घालायचं आणि मिक्स करायचं आणि भाताबरोबर ते खायचं. आणि फिश फ्राय म्हणजे मला सुरमई फ्राय खूप आवडतो, त्याच्यामुळे सुरमईला मी एक आपलं वाटण असतं, ते वाटण लावते
आणि वरती रवा आणि मैद्याचं, जास्त रवा आणि थोडासा मैदा असं वरती त्याचं कोटिंग करते आणि ते फुल त्याला लावून असं मस्त फ्राय करून त्या वरण भातावर खाते. तोंडाला पाणी सुटलेलं आहे अशा प्रकारे गायत्रीच्या. ओके, फावल्या वेळात करायला आवडणारी गोष्ट. फावल्या वेळात करायला आवडणारी गोष्ट, मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं, ट्रेकिंग करायला खूप आवडतं, पेंटिंग आवडतं, बिंज वॉच करायला आवडतं. आणि जर हे सगळं करून झालं असेल तर झोप मला अत्यंत प्रिय आहे, त्याच्यामुळे मला फावल्या वेळात झोपायला सुद्धा खूप आवडतं. बरं, गायत्रीचा फेवरेट मूवी कोणता? एक सांगायचं झाला तर कुछ कुछ होता है. फेवरेट सॉन्ग सांगायचंय तुला आणि त्याच्या दोन ओळी गायच्या आहेत प्रेक्षकांसाठी. मी गायले तर रक्त नाही येणार कानात ना लोकांच्या, माझा आवाज ऐकलाय का? बरं, फेवरेट सॉन्ग आरजेचं कॅरेक्टर करतेस गायत्री, कम ऑन, फेवरेट सॉन्ग तर तू सांगू शकतेस. फेवरेट सॉन्ग तसे तर खूप असतात, पण तर सांगायचं झालं तर म्हणजे माझे ऑल टाइम फेवरेट सॉन्ग इज अभिना जाओ छोडकर. क्या बात आहे, आता गायत्री तर गात नाही, आपण प्रेक्षकांना सांगूया हा व्हिडिओ बघता बघता तुम्हीच गुणगुणा त्याच्या दोन ओळी. ओके, आता शेवटचा प्रश्न, ट्रेडिशनल और वेस्टर्न? ट्रेडिशनल. ओके, बरं, जाता जाता तर तू तुझ्या चाहत्यांना काय सांगशील? तसंच की बिग बॉसचा 5वा सीझनचा प्रोमो आउट झालाय, तुझं बिग बॉस बरोबर एक खास नातं आहे, बरं यावेळेस बिग बॉस मध्ये ऍज अ गेस्ट बोलवलं तर गायत्रीला जायला आवडेल का? ऑफकोर्स मला जायला आवडेल ऍज अ गेस्ट बिग बॉस मध्ये. आणि प्रोमो बघितला तेव्हा आय गॉट टू एक्साइटेड, कारण नवीन होस्ट अनाऊन्स झालेत रितेश देशमुख, आणि खूप मला भारी भारी वाटतंय, लय भारी माणूस आलाय वेड लावायला, त्याच्यामुळे खूप 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 मजा येणार आहे असं माझं तरी प्रेडिक्शन आहे. आय एम शुअर प्रेक्षकांना पण असंच वाटतंय, कारण मी कमेंट्स वगैरे पण वाचल्या खालच्या, तर खूप एक्साइटेड आहेत सगळे. वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून जाशील का परत बिग बॉस? आता मी सिरियल करू का बिग बॉस करू? दोन्ही कलर्सचे शो आहे, कलर्स वाले करतील. इतना गायब झाले तर शुभ्रा कोण करणार? कलर वाले करतील. ओके, जाता जाता तुझ्या चाहत्यांना काय सांगशील? मी एवढंच सांगेन की श्री आणि शुभ्रा आमच्या दोघींचं जे गुंतलेलं नशीब आहे, त्याची गुंफलेली ही जी स्टोरी आहे, ती जर तुम्हाला बघायची असेल आणि पुढे काय काय होतं हे बघायचं असेल, आणि प्रोमोला तुमचं प्रेम मिळालेलं आहे त्याच्यामुळे पुढे काय होतं हे जर बघायचं असेल, तर अबीर गुलाल रोज रात्री 8:30 वाजता 27 मे पासून कलर्स मराठीवर दिसणार आहे, त्यामुळे नक्की बघा, मिस नका करू. बरं, प्रोमोचं, प्रेक्षकांचं प्रोमोला जेवढं प्रेम येतं तेवढंच मालिकेला मिळावं, तुझी जी भूमिका आहे ती देखील लोकप्रिय व्हावी यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मराठी वर्ल्ड.